नमस्कार डॉक्टर रवी गोडसे तुम्ही म्हणाल काय यार सकाळी सकाळी चांगलं दिवाळीचं काहीतरी मंगल सांगण्याऐवजी परत ते करोनाचं मेरी दोस्ती मेरा प्यार असं घेंगाण्या आवाजातलं रळगाणं काय गातो आहेस चांगली न्यूज आहे म्हटलं देऊन टाकावे मॉडर्नाची व्हॅक्सिन चौऱ्याण्णव पॉईंट पाच टक्के इफेक्टिव्ह आहे अशी बातमी आत्ता आली आहे मी काय काय कमेंट्स वाचत होतं लोकं म्हणाले तू या फॉरेन व्हॅक्सिनचं एजंट आहेस का तू नेहमी त्यांच्याबद्दलच का बोलतो भारतातल्या बद्दल का नाही बोलत भारतातल्या दोन व्हॅक्सिन आहेत ऑक्सफर्डने बनवलेली पण भारतात ज्याचं उत्पादन होतंय ती ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनिकाची आणि भारत, भारत बायोटेकची त्या भारत बायोटेकचं चा काय चाललंय काय पत्त्या नाही कुठे काय आमच्या न्यूज पेपर काही मागमूसही नाही त्याचा कळेल तेव्हा कळेल आपल्या लोकांना मिळेल आपलीच आहे आपल्याकडेच बनते ही जी ऑक्सफर्डची आहे ती आपण म्हटलं होतं की डिसेंबर डिसेंबरपासून त्याचा डेटा येऊन डोसेस अवेलेबल होतील ही न्यूज भारताला चांगली का आहे कारण याचे जर का एवढे मॉडर्न आणि फायझरचे एवढे डोसेस आले तर ऑक्सफर्डचे जे डोसेस अमेरिका आणि इंग्लंडने विकत घेतले होते ते मग आपल्याकडेच राहतील आणि मग आपल्याला खूप जास्त डोसेस मिळतील असं मला वाटतंय आणि हा एजंट काय म्हणजे जरा विचार करा मला झाले आता कधी हे कोविडचे व्हिडिओ संपवतो आणि मस्त उर्दू कवितेवर एक त्यांना इंटरेस्ट असेल त्यांना मराठी कविता रसग्रहण इंग्रजी पानिपतची लढाई किंवा आपले जुने दोस्त आहेत ते टी बी 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 मलेरिया वगैरे त्यांच्यावर व्हिडिओ पाडता येतील मजा येईल मग टाइमपास करू महामारी संपल्यानंतर आणि जरा आपला मेंदू आणि जीम याचा मधला एखादा गिअर पडू द्यावा ना की जग मरतंय या महामारीने आणि कोणी प्रभावी वॅक्सिन घेऊन येत आहे त्यांना बोमला दलाल कमिशन आणि एजंट कसायला पाहिजेत त्यांना सुरक्षा रक्षक पाहिजेत बाउन्सर्स पाहिजेत लोक विकत घेतील त्यांना विकत घ्यायला येतील त्यांना हाकून काढायला काही काय एजंट काय राईट तर माझा याच्यामध्ये काही संबंध नाही मॉडर्नाची न्यूज चौऱ्याण्णव पॉईंट पाच टक्के इफेक्टिव्ह आता हे जे सुरुवातीला चालू झालं ना फ्लू व्हॅक्सिन आम्ही घेतो तीस चाळीस टक्के इफेक्टिव्ह असली तरी घेतो आनंदात घेतो सुखासमाधानाने त्या ऊपर राहतो बाकीच्या सुद्धा वॅक्सिन होत्या म्हणजे सर्वात जगामधली जी, जगा जी तोडफोड वॅक्सिन होती त्या सुद्धा ऐंशी पंच्याऐंशी टक्के चालतात मग आता हे आमचे फावची बाबा वगैरे म्हणत का होते की सत्तर टक्के इफेक्टिव्ह पाहिजे म्हणजे समजा तुमचं एखादं पोरग आहे ते अभ्यास करत नाही आणि त्याला विचारायला काही उमजतही नाही ते पोरग सगळ्या शाळांमध्ये नापास होत आहे तुम्ही त्याला दुसऱ्या शाळेत आणता आणि हेडमास्तरना दम देता सत्तर टक्के मार्क मिळायला पाहिजेत बरं का सुभाण्याला अरे सत्तर टक्के कुठून मिळणारे आहेत आणि का अपेक्षा करत होतो सत्तर टक्क्याची पण आता या सगळ्या बावलट लोकांची खोडकी मोडली सत्तर टक्के सोडाच फायझर नव्वद टक्के इफेक्टिव्ह आहे आणि मॉडर्ना चौऱ्याण्णव पॉईंट पाच पर्सेंट इफेक्टिव्ह आहे आपण जेव्हा त्यांचे बनलेले डोसेस म्हणतो ही टू डोसची सिरीज आहे त्याच्यामुळे त्याला दोनने भागायला पाहिजे म्हणजे तर मॉडर्नाचा मुख्य फायझर बरोबर त्यांना अडथळा काय होता की फायझरची जी व्हॅक्सिन असते दोन डोसची ती दोन डोसमधलं अंतर तीन आठवड्याचं असतं म्हणजे दोन्ही डोस घेतल्यानंतर तुम्ही पूर्ण सुरक्षित असाल तर याच्यामध्ये एकवीस दिवसामध्ये तुम्ही सुरक्षित झाला असं समजायचं आणि मॉडर्नामध्ये चार आठवड्याचं चा अंतर असतं म्हणजे अठ्ठावीस दिवस त्याच्यामुळे ते सात दिवस ते मागे पडले मॉडर्न आणि फायझर दोघंही मागे पडले होते कारण इलेक्शन होतं त्याच्या आधी तर त्यांना काय डिक्लेअर कर केलं असतं तर त्यांचं थोबाडच फुटलं असतं त्याच्यामुळे ते, ते काय डिक्लेअर करू शकत नव्हते ते एक दोन आठवड्याचा डिले आला पण मॉडर्नाची सर्वात चांगली गोष्ट आहे टेम्परेचर आता आपण बोलत होतो आता सध्या फॅरेनहाईटमध्ये बोलूया फायजरचे मायनस चौऱ्याण्णव हाईटला स्टोअर करायला लागते म्हणजे जवळजवळ मायनस सत्तर सेंटीग्रेड मॉडर्नाची फक्त मायनस चार फॅरनहाईटला म्हणजे मायनस चार हाईट म्हणजे किती कमी थोडक्यात सांगायचं म्हणजे आता पिचबगला आहे माझ्या घराबाहेर दार उघडलं आता एक दोन सेंटीग्रेड असेल पण मायनस चार फॅरनहाईट चिल धरून एवढे दिवस आम्ही पाहिलेत बिजबर्गमध्ये सहा सात तरी असतात प्रत्येक विंटरमध्ये आणि त्या दिवशी आम्ही कोट टोपी बिपी घालून तरी जातो कडमडत पेशंट बघायला काही दिवस आले तो मायनस चार फॅरनहाट म्हणजे मायनस तीस डिग्री सेंटीग्रेड असते इथे टेम्परेचर लहानपणी मी डोंबिलीला वाढलो तेव्हा अठ्ठावीस डिग्री सेंटीग्रेड पेक्षा टेम्परेचर कमी झालं तर मी स्वेटर माकड टोपी आणि दृष्ट लागू नये म्हणून काजळाची तीट लावून जायचो तर दृष्ट वगैरे माझ्या शकून अपशकुनांवर फार विश्वास नाही पण रस्त्यात चालताना एखादं काळं मांजर दिसलं तर मी शक्यतोवर त्याला उभा जात नाही ते, ते सोडा मॉडर्न ना आहे की त्यांची वॅक्सिन मायनस चार फॅरनॅटला म्हणजे मायनस तीस डिग्री सेंटीग्रेडला स्टोअर करायची असते आपल्याकडे भारतात आहेत किती फॅसिलिटी माहिती नाही आहे पण ते म्हणतात की तुम्ही ती एकदा बाहेर काढली मायनस चारमधून की रेग्युलर फ्रीजमध्ये पूर्वी वाटत होतं सात दिवस राहील आता ते म्हणत आहेत तीस दिवसापर्यंत राहू शकेल आणि तुमच्या रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढली आणि रूम टेम्परेचरला आणली तर बारा तास राहू शकेल अहो मग प्रश्नच संपला आपल्यालासुद्धा ते मायनस स्टोरेज वगैरे सोडाचे इकडनंच मायनस स्टोअरमध्ये बाहेर काढायची अमेरिकेतून रेफ्रिजरेटरमध्ये घालायची इंडियाला आणून तीस दिवसाच्या आत त्याचं वितरण करून टाकायचं ते नक्की जमेल आपल्याला आणि साध्या साध्या डॉक्टरच्या दवाखान्यात पण ठेवता येईल जर का बारा तास ते रूम टेम्परेचरला टिकत असते तर मग साध्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये म्हणजे समजा वीज गेली काय असं काय लफडी झाली बाकी कुठे मोर्चा निघाला काय बंद असला तरी ते बारा तासामध्ये म्हणजे ते तेवढा ते जुगाड आपल्याला नक्की जमेल तर त्या मॉडर्नाचे कदाचित शंभर कोटी डोस पुढच्या वर्षी तयार होतील असं म्हणतायत आणि आत्ता साधारणतः दहा कोटी डोस म्हणजे शंभर कोटी डोस म्हणजे दोन ने भागून पन्नास कोटी अमेरिकेचे पॉप्युलेशन फक्त चौतीस कोटी आहे तोपर्यंत भारतामध्ये ऑक्सफर्डची व्हॅक्सिन आलेली असेलच अमेरिका मायमध्ये कदाचित व्हॅक्सिन टुरिझम पण चालू करेल म्हणजे चार आठवड्यांनी दुसरा शॉट घ्यायचा असेल तर ऑर्लँडो इंटरनॅशनलला उतरायचं पहिला व्हॅक्सिनचा शॉट घ्यायचा चार आठवडे डिस्नी आणि ते पा की वेस्ट वगैरे परत जाताना दुसरा शॉट घेऊन परत वॅक्सिनची कॉस्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड पॅकेज अहो हे हॉटेलवाले वगैरे सुद्धा आपल्याकडे आले भारतात ना आणि इतर देशामध्ये नसेल तर आपण पण असे पॅकेजेस टाकायला काही हरकत नाही नेहमी आपण पॅकेजेस टाकत असतो मुंबईमध्ये यायचं अजंटा एलोरा काय असेल ते दाखवायचं त्यांना वॅक्सिन द्यायची असेल तर आपले जे बिचारे सगळे तिथे टॅक्सीवाले आहेत उबरवाले आहेत आपले हॉटेल्स आहेत तिकडची रेस्टॉरंट आहेत त्यांच्या पण सगळ्या बिचारांचं काहीतरी बरकत येईल ना त्यांना आपल्याला पण असा काहीतरी विचार करता येईल तर आता ही जी मॉडर्नाची वॅक्सिन म्हणजे कमी टेम्परेचरला ठेवायला लागते पण फायझरच्या मानाने ही खूप कमी आहे तर हा फायझरमध्ये थोडा म्हणजे त्या दोघांमध्ये तुलना आहे फायझर आणि यांच्या एम आर एन ए वॅक्सिनमध्ये आता ही जी वॅक्सिन घेतल्यानंतर लोक म्हणतात की एक ते दोन दिवस सगळ्यांना असं खूप सोवरने हँग ओव्हर आल्यासारखं वाटतं माझे एवढे पंटर दोस्त आहेत त्यांना बहुतेकांना हँग ओव्हर काय असतं माहितीच आहे मग हा तो, तो हँग ओव्हर येतो त्याच्यामध्ये हा मी पित नाही हा हँग ओव्हर आला तरी चालेल आणि आत्ता ज्या चव्वेचाळीस हजार लोकांना दिल्या किंवा अठ्ठावीस हजार लोकांना दिले आहे त्यांना काय माहिती आहे बोमलायला की आपल्याला व्हॅक्सिन मिळाली होती का प्लासिबो मिळाले होते कारण माझा एक भाऊ पाटणकर काढा पिऊनच एकदम असा झिंगल्यासारखा चालायचा कुठे कुठे तसं होतंय का काही पण आता बाकीचे हे म्हणतात की दोन महिन्यापर्यंतचा त्यांनी डेटा सबमिट केला की ते ऑथरायझेशन देऊन टाकणार आता गंमत काय आहे जपानने पाच कोटी डोस ऑलरेडी विकत घेतलेत कतारने डोसेस विकत घेतलेत मॉडर्नाचे किती घेतलेत माहीत नाही इस्रायलने बरेच डोसेस विकत घेतले युरोपमधल्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत जे सगळी सरकार आहेत म्हणजे ज्यांचं ई यू आहे त्यांच्याकडे मॉडर्ना आणि फायझरचा डेटा ऑलरेडी रिपोर्ट होतो आहे रिअल टाईममध्ये त्याच्यामुळे ते एफ डी ए करता कदाचित थांबणारच नाहीत त्याला ते ऑलरेडी मान्यता देऊन टाकतील तर आता आणि त्यांनी लोकांनी पण डोसेस विकत घेतले आहेत स्वित्झर्लंडमध्ये आणि स्पेनमध्ये याच्या फॅक्टऱ्या काढतायत तर आता मला कळत नाही आहे मी खूप गुगल केलं मी माझ्या इंडियातल्या सोर्सेसना पण विचारतो हो की आपण काय करतो आहे भारत सरकार याच्याबद्दल त्यांनी विकत घेतलेत का डोसेस का ते बनवायची परवानगी मागत आहे कारण बघा ऑक्सफर्ड का आपल्याकडे नक्की येत पुढच्या महिन्यामध्ये पण ते येत असेल तर त्याच्या जोडीने हे जरी दोन तीन चार व्हॅक्सिन आल्या जास्तीत जास्ती लोकांना आता म्हणजे सध्या आपल्याकडे नंबर कमी आहेत महाराष्ट्रात खूप चांगली बातमी आहे आमच्याकडे खूप वाढले आहेत ते खूप नंबर वाढल्यामुळेच हा त्यांचा डेटा पटकन आला आहे तो आता होणार डेटा रिपोर्ट त्याच्यामुळे अशी प्रार्थना करूया दिवाळीच्या दिवशी की आपल्याला तिन्ही व्हॅक्सिन्स ॲवेलेबल असतील आणि भारत बायोटेकची येईल तेव्हा येईलच पटकन एका उर्दू कवितेने करूया त्याचा अर्थ आधी सांगून टाकतो ते असं म्हणतात की जर का रस्त्यात काही अडचणी ना तर न डगमगता चाल आगीचा दर्या आला तरी पार कर एखाद्या जागेवरून पक्षी अचानक उडून गेले म्हणजे तिथे काहीतरी संकट येत आहे ढगाने वाळवंटावर घेतलेला बदला म्हणजे समुद्रावर आ, समुद्रावर पाऊस पडणं तुझी जी जवळीक आहे तीच दुरी आहे म्हणजे जसं चंद्राचं तलावामध्ये प्रतिबिंब पडतं तसं आणि अहो माझ्या एकट्याच्याच जीवावर अखी अख्खी रंगा ची मी आता बोमलायला संध्या घरी जाऊन स्वतःला आइसोलेट करते है सफर में राह की आशोप से न डर जाना पड़े जो आग का दरिया पार कर जाना ये एक इशारा है आफात नागहानी का किसी जगह से परिंदों का कूच कर जाना ये इंतकाम है दशत बला से बादल का समुद्रों पे बरसता हुआ गरज जाना तीरे तेरी कुर्बत ही दूरी का इस्तियारा है जैसे तालाब में चांद का उतर आना मेरे दम पे ही थी ये शब मुझे अजीब लगे है शाम ही को घर जाना डॉक्टर रवि गोड से लोकमत करता पेंसिल्वेनिया तुम